हॅलो फ्रेंड्स, शीतल्स कॉर्नर चॅनलवर आपलं स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत बटर एक करी मसाला कसे बनवायचे आहे. आजच्या रेसिपीचे नाव आहे बटर एक करी मसाला. तर चला पाहूया आजची नवी कोरी रेसिपी. आज बनवणार आहोत आपण बटर एक करी मसाला. त्यासाठी कोणकोणते साहित्य आपल्याला लागणार आहे ते पाहूया. 4-5 अंडी घ्यायची आहेत, त्याचबरोबर 2-3 टोमॅटोचे रफली काप, त्याचबरोबर 2-3 कांदे, मिरची स्वादानुसार, आलं लसूण पेस्ट, कसुरी मेथी, पुदिना, काजू, कोथिंबीर, बटर, गरम मसाला आणि हळद, चवीसाठी मीठ. घरची चटणी, चटणीऐवजी मिरची पूड टाकली तरी चालेल. ही अंडी कट करून घ्यायची, थोडी थोडी असे थोडस कट करून घ्यायचं. यात थोडीशी हळद टाकायची. थोडस मीठ टाकायचं. थोडीशी चटणी. अशा प्रकारे मिक्स करून घ्यायचंय सगळं. ही अंडी थोड्याशा तेलामध्ये थोडेसे फ्राय करून घ्यायचे आहेत. छान कलर येईपर्यंत फ्राय करून घ्यायचे आहेत. अशा प्रकारे अंडी फ्राय करून घेतलेली आहेत. फ्राय करून उरलेल्या तेलात आपण कांदा टाकून घ्यायचा आहे. ही आपण ग्रेव्हीची तयारी करतोय. कांद्याबरोबर हिरवी मिरची ऍड करायची आहे. त्यातच 1-1.5 चमचा आलं लसूण पेस्ट टाकायचं आहे. नेहमीच्या अंडा करीपेक्षा खूप छान प्रकारे पेस्ट येते. घरी एकदा करून बघा या पद्धतीने. बरोबर 2-3 टोमॅटो ऍड करायचे आहे त्यात. पुदिना, कोथिंबीर, काजू, थोडीशी हळद, ऍड करायचे आहे. थोडंसं बटरही ऍड करायचं आहे. थोडंसं
थोड़ीसी कसुरी मेथी टाकायची आहे, थोडासा गरम मसाला, हे काढून घ्यायचे आहे मसाला डिश मध्ये, थंड झाल्यानंतर मिक्सर मधून बारीक करून घ्यायचे आहे। थोडंसं तेल टाकून घ्यायचं आहे आपल्याला, त्याचबरोबर त्यात बटर टाकायचं। हा तयार करून घेतलेला मसाला यात टाकून घ्यायचा आहे। यात थोडी चटणी टाकून घ्यायची, कलरसाठी काश्मीरी चिली पावडर, छान तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे। मीठ टाकून घ्यायचं थोडंसं चवीनुसार, थोडंसं पाणी ऍड करायचं, कसुरी मेथी, त्याचबरोबर थोडासा चाट मसाला, आता आपण फ्राय केलेली अंडी यामध्ये टाकून घ्यायची आहे। थोडंसं पाणी टाकून थोडस हलवून छान उकळी काढून घ्यायची आहे। हे पहा, आपली रेसिपी तयार आहे। ही आता काढून घ्यायची आहे। ही पहा, आपली रेसिपी तयार झाली आहे। जर तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा।